इचलकरंजी नगरपालिकेच्या बालकल्याण व आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न. नगरपालिकेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रक्तदान व रोग निदान आणि उपचार शिबिर तसेच थायरॉइड तपासणी पालिकेच्या महिला बालकल्याण समितीमार्फत अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा शिबिर होत असल्याचं सभापती सौ पाटेकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्षा सौ आवडे, मुख्य अधिकारी पवन म्हेत्रे, नगरसेविका सौ सुजाता कोरे, अजित मामा जाधव, मिरज येथील डॉक्टर जमघे यांच्या टीमच्या वतीनं तपासणी होत आहे. या शिबिराचा इचलकरंजीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांनी केलं आहे. महानगरी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. जर काही दोष आढळले तर त्यासाठी सुद्धा राजीव गांधी योजनेतून सुद्धा उपचार केले जाणार आहेत. आणि म्हणजे सगळे ही जी आजची जी तपासणी होणार आहे ती सगळी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आजच्या या शिबिराचा लाभ उठावा.